नमस्कार, मी श्रद्धा शिर्के। बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय पुढारी न्यूज आणि बुलेटिन मध्ये बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात नॉनस्टॉप महाराष्ट्रमधून। मुंबईमधून सहा लोकसभेच्या जागांबाबत आघाडीचा तिढा सुटणार आहे आणि ईशान्य मुंबईसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून राखी जाधव किंवा धनंजय पिसाळ यांना उमेदवार जाहीर होण्याची शक्यता। शिवसेना 3 आणि काँग्रेस अन्य 2 लोकसभा मतदारसंघ वाटून घेणार असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार गोविंद बागेत पोहोचले, पवार कुटुंबियांसोबत एकत्र स्नेहभोजन करणार असल्याची माहिती। कीर्तिकर आणि कदमांमधील वाद आता मुख्यमंत्री शिंदेंची मध्यस्थिती आणि रामदास कदम यांनी घेतली शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट, त्यावेळी कीर्तिकरांना समज देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। भेटीनंतर कदमांची प्रतिक्रिया। कीर्तिकरस मुंबई उत्तर पश्चिमेचे उमेदवार रामदास कदमांचा मुख्यमंत्र्यांना भेटीनंतर वक्तव्य। रामदास कदम आणि गजानन कीर्तिकरांच्या वादावर ठाकरे गटाची टीका, भाजपने खोदलेल्या खड्ड्यात सगळे गद्दार पडणार, अरविंद सावंत यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधील पैसे आमदार खासदारांच्या घरी पाठवले जातात, संजय राऊतांचा आरोप। सोशल मीडियावरील व्हायरल जात प्रमाणपत्रावर शरद पवारांची प्रतिक्रिया, ते जात प्रमाणपत्र खोटं असल्याचं पवारांचं स्पष्टीकरण। राज्याचं हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार असून अजित पवार यांच्यासाठी नागपुरात रविभवन शेजारी शासकीय बंगला, बंगल्याची डागडुजी देखभाल आणि दुरुस्तीचं काम सुरू असून विजयगड असं या बंगल्याला नाव। माढा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडे तिकीट मागणार असल्याचं धैर्यशील मोहिते पाटलांचं वक्तव्य, त्यांच्या या वक्तव्यामुळे विद्यमान खासदार रणजित निंबाळकर आणि भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आल्यास भाविकांना रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं आश्वासन। तसेच अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामात काँग्रेसनं अडथळे आणल्याचाही त्यांचा आरोप। रामलल्लाचं दर्शन मोफत की विकत हे ठरवण्याइतके तुम्ही ईश्वरापेक्षा मोठे झालात का? सुषमा अंधारेंचा अमित शहांवर सवाल करत निशाणा, तर भारतीय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणार का असा सुद्धा सवाल। राम मंदिराबद्दल टीका करणाऱ्यांना सुबुद्धी यावी, शेजारांचा पलटवार, 22 जानेवारीला अयोध्येला स्पेशल ट्रेन सोडणार असल्याची सुद्धा माहिती। अयोध्येमध्ये रामलल्लावर भाजपचा मालकी हक्क आहे का संजय राऊतांचा सवाल, तर रामलल्लानं भाजपला एजंट म्हणून नेमलंय का असा सुद्धा सवाल। अजित पवार, प्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्याबाबत आशिष शेलार का बोलत नाहीत संजय राऊतांचा सवाल, भाजपनं आमच्याकडील कचरा डम्पिंग ग्राउंडमध्ये घेतल्याचा राऊतांचा टोला। ठाकरेंच्या शिवसेनेचं शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना 8-18 नोव्हेंबरला भेटणार आणि मराठा आरक्षण धनगर आरक्षणाविषयी राष्ट्रपतींची भेट घेणार। रायगडमधील खोपोलीमध्ये 20 नोव्हेंबरला मनोज शरांगे यांची सभा, नियोजनासाठी सकल मराठा समाज, जिल्हा आणि तालुका समन्वयकांची बैठक पार, 21 एकराच्या मैदानात तयारी सुरू। देवेंद्र फडणवीसांचा सत्तेतील लोकांना पुढे करून ओबीसी आणि मराठावाद निर्माण करण्याचा प्रयत्न, रोहित पवारांचा आरोप, जाणीवपूर्वक आरक्षण आंदोलनातून वाद निर्माण करून राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न। सोलापुरात पूजनी जलाशयाच्या परिसरात उद्या मनोज शरांगे यांची जाहीर सभा, या सभेला सोलापूर जिल्ह्यातील 1 लाख मराठा बांधव उपस्थित राहणार। सुप्रिया सुळेंनी पुन्हा बारामतीमध्ये चंद्रकांत वाघमोडेंच्या उपोषण स्थळाला भेट दिली, मुख्यमंत्री शिंदेंनी बारामतीत येऊन धनगर समाजासोबत बोलावं, वाघमोडेंची भूमिका, तर या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करेन, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। अंबडमध्ये होणाऱ्या ओबीसी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय ओबीसी बैठक पार, यावेळी जसास तसं उत्तर देण्यासाठी संभाजीनगरमधून 50,000 ओबीसी बांधव अंबडला जाणार असा निर्णय। मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकार मार्गी लावेल, सकल मराठा समाजानं सर्व मराठा खासदार आमदार यांना एकत्र सतरंजीवर बोलवावं आणि चर्चा घडवावी, खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा सल्ला।
परभणीच्या गंगाखेडमध्ये मराठा बांधवांकडून दिवाळी साजरी न करता दीप प्रज्वलन। मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आत्महत्या केली त्यांना श्रद्धांजली। कोल्हापुरात दीपोत्सवातून मराठा आरक्षणाची मागणी। पार्ले दीपोत्सवाच्या माध्यमातून एक लाख मराठा अशा हजारो पणत्या लावून दीपोत्सव साजरा। गडचिरोलीच्या देसाईगंज गावामध्ये बलिप्रतिपदा निमित्त लाखांदूर टी पॉइंटवर बळीराजांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना आदरांजली। यावेळी शेतकरी समृद्ध होण्यासाठी बळीराजाची राज्य व्यवस्था आवश्यक असल्याचं दामोदर शिंगाडेंचं वक्तव्य। सांगलीमध्ये स्वाभिमानीचं आंदोलन मागे। ऊस कोंडी कुठेपर्यंत काळप न करण्याचं दत्तसाखर कारखान्याचं आश्वासन। त्यामुळे 20 तासांपासून रोखलेली वाहनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सोडली। दीपावली पाडव्याच्या दिवशी कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचा लिलाव पार। हसन मुश्रीफ सतेश पाटला यांच्या उपस्थितीत झालेल्या लिलावामध्ये गुळाला 11 हजारांचा विक्रमी दर। दुधाला 40 रुपये दर देण्याच्या मागणीसाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दूध व्यावसायिकांची बैठक बोलावली, मात्र ही बैठक न झाल्यानं शेतकऱ्यांचं खरडा भाकर खाऊन विखे पाटलांच्या विरोधात आंदोलन। नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल। येत्या काळात चांगले दर मिळतील या अपेक्षेनं कांद्याची लागवड। हिंगोलीमध्ये केळी पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला। कृषी विभागानं मार्गदर्शन करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नांदेडच्या कंधार तालुक्यातील हळदीवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव, उत्पन्नात घट होण्याची शक्यता। शेतकरी मात्र आर्थिक संकटात। गणपतीपुळे येथे आढळलेल्या व्हेल माशाची वरिष्ठ पातळीवर दखल। भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे पाहणी। मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात पर्यटकांची अमाप गर्दी। 39,000 पर्यटकांनी आतापर्यंत संग्रहालयाला दिली भेट। संग्रहालयाच्या महसुलात लाखोंची भर। कोल्हापुरातील गगन बावड्याच्या अणदूर जंगलामध्ये विमान कोसळल्याची अफवा। वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली। फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण। जळगावमधील 40 गाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर। पिकांची स्थिती अत्यंत वाईट असून जवळपास 50% उत्पन्न दुष्काळामुळे कमी झाल्याचा प्राथमिक अंदाज। अकोल्यामध्ये मूर्तिजापूर इथं ठाकरेंच्या शिवसेनेकडून महावितरण विरोधात आमरण उपोषण सुरू। अनियमित वीज पुरवठा विरोधात अप्पू तिकडे यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू। नागपूरमध्ये उच्च शिक्षित दाम्पत्यानं घरातच फुलवली केशरची शेती। 4x4 बंद खोलीत केशर शेती फुलवत केला यशस्वी प्रयोग। मुंबई पोलिसांना वेळ मर्यादेचं उल्लंघन करत फटाक्यांची आतषबाजी केल्याच्या हजारो तक्रारी दाखल। गेल्या 3 दिवसांमध्ये नियंत्रण कक्षात हजारो फोन आल्याची पोलीस विभागाची माहिती। अकोल्यामध्ये क्रांतिगुरु लहूजी वस्तात या साळवेंच्या जयंतीनिमित्त भव्य मोटारसायकल रॅली। शहरातील सिटी कोतवालीपासून सुरुवात झालेल्या या रॅलीत सर्व समाज बांधवांचा सुद्धा सहभाग। महादेव बेटिंग ऍक्ट प्रकरणातील आरोपींमध्ये मोहित बर्मनांचं नाव आल्यानं खळबळ। मोहित बर्मन हे प्रसिद्ध डाबर कंपनीचे चेअरमन। एक कोटी लाच प्रकरणातील उपअभियंता गणेश वांगला अटक। न्यायालयानं सुनावली 5 दिवसांची कोठडी। नांदेडच्या साईनाथ जिल्ह्यामध्ये 9 दुचाकी चोरी केल्याची कबुली आणि दुचाकीसह 9 दुचाकींसह 40,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त। किटवाळ्यात घडली धक्कादायक घटना। रेल्वे स्टेशन जवळ एका महिलेवर बलात्कार। भंडाऱ्याच्या जांभोरा करणी महामार्गावर भरधाव येणाऱ्या 4-चाकी वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात। या अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी तर वाहनांचं मात्र मोठं नुकसान। परभणीच्या मानद येथील हत्या प्रकरणी फरार आरोपीला हिंगोली पोलिसांनी 1 वर्षानंतर केली अटक। हिंगोली रेल्वे स्टेशन परिसरातून धारदार शस्त्रासह केली अटक। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवून समाजाची भावना दुखावल्याच्या निषेधार्थ वाशिममध्ये मोटारसायकल रॅली। संबंधितावर तातडीनं कारवाईची मागणी।
रायगडच्या पेण वाशिनाका परिसरात बिबट्याची कातडी जप्त वनविभागाने केलेल्या कारवाईमध्ये बिबट्याच्या कातडीसह मोटारसायकल सुद्धा जप्त तर संशयित आरोपी मात्र फरार। जेजुरीमध्ये खंडोबाचं दर्शन घेऊन परतत असताना कार आणि टँकरचा भीषण अपघात अपघातामध्ये कारमधील 5 जण गंभीर जखमी। वंजारी समाजाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल। समाज माध्यमावर पोस्ट करणाऱ्या संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी। चंद्रपूरमधील खडसंगी जवळील वाहनगाव इथं शेट शिवारात दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू। सदर घटनेचा पंचनामा करून मृत्यू झालेल्या वाघाला खडसंगी वनविभागाच्या विश्रामगृहात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले। अहमदनगर मधील जामखेड मध्ये विहिरीमध्ये बिबट्या पडला। बिबट्या पडल्याची माहिती मिळताच सर्वत्र खबराटीचं वातावरण। अंबरनाथ मधील शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणाला होणार सुरुवात। राज्य शासनाची 150 कोटींच्या निधीला मंजुरी। हिंगोलीमध्ये गोरेगावमध्ये कार्तिक मास निमित्तानं हरिदिंडीचं आयोजन। महिला भाविकांसह दिंडीत बाल गोपालाचा सुद्धा सहभाग। जालन्यामधील अंबडमध्ये आत्महत्याग्रस्त अपघातग्रस्त 23 कुटुंबांची दिवाळी समाज भाननं केली गोड। दिवाळीनिमित्त उपयुक्त वस्तूंच्या किटचं केलं वाटप। हिंगोलीच्या वसमतमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त म्हशींची धावण्याची स्पर्धा। पशुपालकांनी म्हशीची रड्यांची आकर्षक सजावट करून शहरातून ढोल तशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। इंदापूरमधील बाबीर यात्रेस आजपासून सुरुवात। यात्रेच्या पहिल्या दिवशी पारंपरिक वाद्याच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत बाबीर बुवाच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान। दिवाळीनिमित्त मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गडचिरोलीमधील आलापल्लीत विविध ठिकाणी भेट देऊन दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा। त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित। संभाजीनगरमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक ऐतिहासिक हेल्ल्यांची सगर आणि हेल्ल्याची ही ऐतिहासिक सगर पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक त्यांचं आगमन। भंडारा जिल्ह्यात बलिप्रतिपदेच्या दिवशी विविध पद्धतीनं गोधन पूजा। यामध्ये जांभोरा गावामध्ये गुराख्याच्या अंगावरून गोधन पळवण्याची गेल्या 50 वर्षांपासूनची अनोखी परंपरा कायम। बीडमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यालयासमोर दिवाळी पाडवा कार्यक्रम साजरा। यावेळी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये विविध झाडं लावण्यात आली। वर्धा जिल्ह्यात बलिप्रतिपदा दिनाच्या निमित्तानं गायींची सजावट। जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बलिप्रतिपदा दिनाच्या निमित्तानं ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी काढण्यात आली मिरवणूक। वर्ध्याच्या ग्रामीण भागात दिवाळीनिमित्त ठिकठिकाणी गोवर्धन पूजा। गायीला ग्रामदेवतेच्या दर्शनासाठीची परंपरा जपत गोमातेची मिरवणूक। गडचिरोली जिल्ह्याच्या कारेशी गावात दिवाळीनिमित्त गोवर्धन पूजा उत्साहात पंडित पार। गायीच्या गोबरीनं साकारली गोवर्धनची प्रतिकृती। सांगलीमध्ये मेंढपाळ समाजाच्या वतीनं दिवाळीनिमित्त वाड्यावर पारंपरिक पद्धतीनं पूजा। सांगलीच्या बोरगाव तालुक्यातील वाळगा गावात मेंढरं आणि बकऱ्यांची पूजा करत दिवाळी साजरी। रायगडच्या श्रीवर्धन दिव्यागर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची अमाप गर्दी। सध्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आनंद घेण्यासाठी देश विदेशातून पर्यटकांची कोकणाकडे धाव। नागपूर मध्ये दिवाळीनिमित्त श्री पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये अन्नकूट महोत्सवाचं आयोजन। भाविकांच्या उपस्थितीत मंदिरात विविध प्रकारच्या अन्न पदार्थांचा दाखवला नैवेद्य। अकोल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी। आमदार नितीन देशमुखांनी 300 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना साडीचोळी भेट देत केली भाऊबीज। पुण्याच्या हडपसरमधील अमनोरा इथं दिवाळीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई। 400 एकरच्या विस्तीर्ण जागेमध्ये पसरलेल्या या टाउनशिपला राज्यामधील पहिली टाउनशिप म्हणून मिळाला मान।
भिवंडीच्या कोणी गावात बलिप्रतिपदा दिनान सणानिमित्त शक्तीची पूजा करण्याची परंपरा गेल्या 50 वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदा सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दिवाळीनिमित्त काटेवाडीतील किल्ल्याची पाहणी। अजित पवार दरवर्षी धनी परिवाराच्या किल्ल्याला देतात भेट। भिवंडी शहरालगत असलेल्या शेलार गावातील दिवाळी पाडव्यानिमित्त बैलांची मिरवणूक। मिरवणुकीदरम्यान भाताच्या लावण्यात आलेल्या आगीवरून बैलांची दौड काढण्याची परंपरा मात्र कायम। जेजुरीच्या विद्युत नगर परिसरामध्ये दिवाळीनिमित्त साकारली रायगडच्या किल्ल्याची प्रतिकृती। जेजुरीतील भोसले परिवाराने यामधून केलं संस्कृतीचं जतन। पालघरच्या वाडा तालुक्यातील मांगाठाणे गावामध्ये दिवाळीनिमित्त रेड्यांच्या झुंजीचं आयोजन। स्पर्धेत भिवंडी उल्हासनगर ठाणे जिल्ह्यासह पालघर नाशिक मधील हौशी शेतकऱ्यांचा सहभाग। सांगली मधील सोने तालुक्यातील मिरज गावामध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त मेंढरांची मिरवणूक। मेंढपाळांनी मेंढरांना रंगरंगोटी करून वाजत गाजत गावातून काढली मिरवणूक। मिरवणुकीमध्ये गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित। दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये भक्तांनी केली मोठी गर्दी। साईंच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे रस्ते गर्दीने फुलले। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दिवाळी पाडव्यानिमित्त आकर्षक फुलांची सजावट। फुलांच्या सुगंधाने संपूर्ण परिसर निघाला दरवळ। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्याला दिवाळी पाडव्यानिमित्त आकर्षक सजावट। गाभाऱ्याला फळांची आरास तर दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच केली एकच गर्दी। पुढे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंड संघासोबत भारत सेमीफायनलमध्ये भिडणार टीम इंडियाचा सराव। इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम भारत विरुद्ध न्यूझीलंड सेमीफायनल पाहण्यासाठी सचिन तेंडुलकर सोबत लावणार हजेरी। नवी दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळी महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत आणि या स्टॉल्सचं उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंतांनी केलं आहे। पंतप्रधान मोदी आज निवडणूक प्रचारासाठी इंदूरमध्ये। मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज निवडणूक प्रचारासाठी इंदूरमध्ये गेले। तामिळनाडूमधील एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। दुचाकीवर स्टंट करत दुचाकीवर फटाके फोडताना हा तरुण दिसतोय। आणि घरोघरी देशभरात दिवाळी साजरी होत असतानाच दुबईमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते। तर दुबईत राहणारे भारतीय दीपोत्सव मोठ्या धडाक्यात साजरा करतात आणि भारतीय ज्या भागात राहतात त्या ठिकाणी सुद्धा रोषणाई करण्यात आली आहे। तर रोषणाई फराळ आणि त्याचसोबत फटाके फोडत दुबईतल्या भारतीयांनी दिवाळीचं सेलिब्रेशन केलं आहे। पुढारीच्या प्रेक्षकांसाठी दुबईतील दिवाळीचा हा जल्लोष पाठवला आहे। मूळचे सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातील असलेले आणि आता दुबईत असलेल्या सतीश राणे यांनी पाहूयात। दुबई एरियामध्ये मी उभा आहे आणि आपण बघू शकता मागील दृश्य। इथे विद्युत रोषणाई केली आहे दिवाळीसाठी आणि इथे जसं मुंबईमध्ये दिवाळी साजरी केली जाते त्याचप्रमाणे इथे सुद्धा इंडियन लोक राहतात आणि बरेचसे लोक इथे वास्तव्यासाठी आहेत बऱ्याच वर्षापासून आणि ते सुद्धा दिवाळीला रोषणाई करून फराळाचा सुद्धा आस्वाद घेतात आणि आपला दिवाळीचा आनंद घेतात। आपण बघू शकता ही मागील दृश्य। दुबईमध्ये बरीच भारतीय कुटुंब राहतात आणि मुंबईसारखंच दुबईतही मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी केली जाते। फराळ फटाके अशा वातावरणात जल्लोषात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जातो। दुबईत बाहेरील वातावरण बघितल्यावर अगदी मुंबईतच असल्याचा भास होतो आणि इथे एकमेकांना शुभेच्छा देऊन सर्वजण पारंपरिक वेशभूषा करून अगदी आनंदात इथे दिवाळी साजरी केली जाते।
आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झालं इथेच थांबायची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पुढारी न्यूज.